विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईतल्या वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा तीनशे दोन धावांनी दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला या विजयासह भारतानं फेरीत प्रवेश मिळवला आहे विजयासाठी भारतानं श्रीलंकेसमोर ठेवलेल्या तीनशे अठ्ठावन्न धावांचं लक्ष गाठताना श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच पथुम निशांक एकही धाव न करता तंबूत परतला त्यानंतरही भारताच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज तग धरू शकले नाहीत आणि दहा षटकं पूर्ण होण्यापूर्वीच श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला आणि एकोणीस षटकं चार चेंडूत सर्व गडी बाद धावांपर्यंतच मजल मारू शकला मोहम्मद सर्वाधिक गडी टिपले तर मोहम्मद सिराजनं जसप्रीत रवींद्र जाडेजानं प्रत्येकी एक एक गडी बाद केला दरम्यान श्रीलंकेनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताच्या विराट कोहली आणि सलामीवीर शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी एकशे एकोणनव्वद धावांची भागीदारी केली शुभमन गिलच्या ब्याण्णव धावा विराटच्या अठ्ठ्याऐंशी तर श्रेयस अय्यरच्या ब्याऐंशी धावांमुळे भारतानं तीनशे धावांचा टप्पा सहज पार करत मर्यादित पन्नास षटकांमध्ये आठ गडी गमावत तीनशे सत्तावन्न धावा केल्या दिलशान मधुशांका यानं सर्वाधिक पाच गडी टिपले